अखंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चोख सोने चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे एस के ज्वेलर्स। सुनियोजित सुवर्ण संचयाची एक नवी सुरुवात, महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भिशी चालवणारे दालन। चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एस के ज्वेलर्सला। भिशी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 10% सूट। आमचा पत्ता, प्रोपरायटर कदम शेठ, विटा, एसटी स्टँड पाठीमागे विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कोचिंग क्लासेस नियमनासाठी नुकतीच केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक नियमावलीमधील जाचक अटी व शर्तीबद्दल राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले। यावेळी शिक्षण मंत्री यांना अन्यायकारक अटींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस बंदी यासारख्या जाचक अटींमुळे सर्वसामान्य क्लास चालक रस्त्यावर येईल आणि त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल। केंद्र सरकारने केलेले नियम हे मोठ्या कॉर्पोरेट क्लासेसना डोळ्यासमोर ठेवून केलेले आहेत आणि त्यात सर्वसामान्य क्लास चालकही भरडला जात आहे। याबाबत शिक्षण मंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच याबद्दल बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे। शिक्षण मंत्र्यांनी यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्वसामान्य क्लास चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली। या प्रसंगी राज्याचे विशेष सल्लागार संजय कुलकर्णी, राज्य समन्वयक प्रताप गस्ते, राज्य कार्याध्यक्ष सुधाकर सावंत, जिल्हा समन्वयक सूर्यकांत तवटे व जिल्हा सल्लागार गणेश जोशी उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।